Lights. Camera. Action. नमस्कार मित्रांनो, अन्न वस्त्र आणि निवारा या आयुष्याच्या मूलभूत गरजा, या गरजा आपल्या बळीराजा शेतकरीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। धान्याशिवाय अन्न नाही, कापसाशिवाय वस्त्र नाही, लाकडाशिवाय निवारा नाही। आपलं सगळं आयुष्य ज्या बळीराजावर अवलंबून आहे त्याच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। तोच आज अपूर्ण आहे। जगाचा पोशिंदा मानला जाणाऱ्या शेतकऱ्यावर आज उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे। आपलाच अन्नदाता शेतकरीच आज अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांना मुक्तोय। महाग बियाणे, बेभरवशाचा पाऊस, आयुष्याचा खेळ खेळणारा बाजारभाव या गोष्टीनं शेतकरी अगदी त्रस्त झालाय। शेती इतका बेभरोशाचा कोणताही व्यवसाय नसेल। जरा कुठे महागाई वाढली की नोकरदारांचं पगार वाढतात, मात्र पुन्हा त्याच पगार कमी झाल्याचं एकही उदाहरण नाही। पण शेतकऱ्याकडे माल नसतो तेव्हा धान्याचे भाव वाढलेले असतात। तेच धान्य त्यांच्याकडे आलं की थेट निम्म्यावर येतात। शेअर मार्केट 5-10% कोसळलं तर त्याची लगेच बातमी होते, मात्र धान्याचे भाव 15 दिवसात थेट अर्ध्यावर आले तर कुणालाही साधी चौकशी करावीशी वाटत नाही। अशा परिस्थितीत शेतकरी कसा जगणार, आणि तोच नाही जगला तर आपण कसं जगणार? अहो, एक कप चहा आम्ही 15 ते 20 रुपये मोजायला तयार असतो, पण एक कोथिंबीरची जुडी 10 रुपये झाली तर कासावीस होतो। अत्यंत वाईट आणि कर्मदरिद्री जीवन हा बळीराजा जगत आहे। त्याच दुःख ना सरकार समजतंय न कोणीच। अहो एवढंच काही, पण एक सामान्य माणूस दुसऱ्या शेतकऱ्याला पण समजून घेत नाही। मोबाईलचा रिचार्ज करताना 100 रुपयाचा रिचार्ज जर करायचा असेल तर तो 80 रुपयाला का करत नाही? डॉक्टरकडे 1000 रुपये झाले तर तो 500 रुपये त्या ठिकाणी द्यायला तयार होतो का? अशा या गरीब शेतकऱ्याचा अत्यंत दरिद्री आणि कर्मदरिद्री प्रवास हा बळीराजाचा सुरू आहे। खूपच वाईट। मी काय सांगतोय ते पटवून घ्यायचं असेल तर बघा, हृदयस्पर्शी कर्मदरिद्री बळी राजाची कहाणी, बळी राजा। मी शाळेत जाणार आहे। सरांनी सर्वांना बोलवले। कुठे माझी चड्डी पाडली, समती पोर मला चिडवतात ती। का झालं आज रडायला? माझी चड्डी पाडली, मला नवीन चड्डी आणायची। अरे कष्ट करून रक्ताचं पाणी करतोय, तरी गेले 2 वर्ष एकच लहंगा ठिकाण लावून वापरतोय। तुला 6 महिन्यापूर्वी तर चड्डी घेऊन दिली ना रे, कशी फाटली लगेच? मी नाही जाणार शाळेत। मग नको जाऊ शाळेत, चल माळव काढा रानात, तुला बी घडू दे आदल, चल। Thank you.
अजय मैं जातो शाळेत. ए विजय त्यालं तांदूळ आणाय सांग बापाला. आम्ही सांगतो अजय. गोट्या गेलाय शाळेत. तो तिकडे गेलाय. ए गोट्या ए गोट्या ए गोट्या अत्तले गोट्टे ये तू शाळेला रालो थांबे. पडली पुडी खाली पडली. 20 ला जास्त होतोय. नाही नाही मग नाही आम्हाला पण नाही परवडत. 20 रुपये किलो. कुठे इथं धंदा तरी झालाय काय. अवघड झालंय माणसांचं. त्या वाडापावला आणि चैनीच्या वस्तूंना पाहिजे तेवढी किंमत देतात. शेतकऱ्याच्या मालाला कमी जास्त करतात. काय म्हणायचंय माणसांना. हॅलो बाबा सस्पेन्शन आणली का. आणली तुझी सस्पेन्शन. केलं तांदूळ आणलं का. अगाय त्याला पैसे नव्हतं. तांदूळ आणलेत नुसतं. काय माल खपला पण त्याला तर आहे का. मार्केटला जातो बघू काय होतंय का. नमस्कार सर. चांगले 5 रुपयाने द्या.
किती एक किलो किस्त होती ती शंभर रुपये होते ते पेण्याची पिशवी कशी तिथे शंभर 300 नंतर नाही ना उधार ना देता आओ दे क्या आओ नाही ना उधार ना देता आओ दिलास तो मिनंत नाही ना उधार ना देता सुंदर पोच काय झालंस काय एवढं तोंड पाडून बसलायस अरे काय सांगू तुला सांगतील तर काहीतरी निघल ना त्यातनं मार्ग अरे काय अरे कर्जाचा बोजा झाला कर्ज शेतीसाठी काढलेलं कर्ज आईच्या आजारपणासाठी काढलेलं कर्ज इथं बाजारात मालिक आहे गेलो तर माणसं पाक आणि पाक दर पाडून मागतात आर तिकडे चईच्या वस्तूंना तंबाखूंना दारूला सिगरेटला तरी कमी करून मागतात कारण आपल्या मालाला पाक दर पाडून मागतात अरे वाईस तरी विचार करतात कारण आपल्याला बी पोट आहे आपण मिळा का घाम गाळून कमावतोय चईच्या वस्तू तुम्ही देता मग आमच्या कष्टाला का देणार काय लावलंय लका जगला का पाक बदललंय सगळं म्हणणं बरोबर आहे तुझं काय करतात सगळं देवाच्याच हात होते चल जाऊ का बरं मला उशीर झालाय माळव काढायचंय चालते पैसे दिले तेच आमची चूक झाली मोठी चुकी झाली आहो देतो तुमचं पैसा महिनाभरात तुमचं पैसा काय बी करून देतो अरे आम्ही काय आमच्या बापाची संपत्ती तुम्हाला दान कराय बसली का आहो तसं नाही मालक पण बाजारात बी मालाला दर नाही एक वेळ उपाशी आहेत पोरं घरी बी आहो बियाण्याला बी पैसे नाही पेरणी पडली अहो कुठून पैसा देणार तुमचा अहो मी अरे माझी सावकार की काय रस्त्या मांडू का तुझ्यासाठी अहो तसं नाही वाईस तरी गरीबाला करावं अहो वाईस तरी अहो सगळी पाठी मारते तो सगळी तुझार दिवसात सात बारा कोरा करीन अहो नका हो सावकार लागेल इथे येऊन अहो नाही सावकार दोन पोर येत आहो मला मला ते काय कळत नाही इथं यायचं अंगठा लावायचा अहो गरीबाला माफ करा परत उचलून आणतील तुला परत हाणतील परत मारतील माझ्याकडे काय तसलं चालणार नाही अहो माफ करा हो गरीबाला अहो नको गरीबाला माफ करावं सोडा हो गरीबाला दोन पोरं येत आहो माझ्या सोडा पैसे घेताना दोन वर करून पैसे न्यायला आलास आणि आता थांबा थांबा नाही काय चुकलं आमचं काय चुकलं माझ्या बाचं काय आमचा गुन्हा हा शेतकरी उन्हातानात राबून पूर्ण जगाला पोहोचतो हा आमचा गुन्हा अरे जगाचा पोशिंदा मानला जाणाऱ्या शेतकऱ्याची आज ही अवस्था झाली त्याला कोण जबाबदार आहे तुम्ही तुम्ही जबाबदार आहात तुम्ही कस अरे तिथे ऐश्वराम लहान चैनीचा वस्तूला तुम्ही पाहिजे तेवढी किंमत देता पण शेतकऱ्याला तुम्ही दर पाडून मागता पटतोय ना तर करा परिवर्तन आणि घडू द्या क्रांती